फ्रेंड्स, वेलकम टू द अनदर ब्लॉग। तर आजचा ब्लॉग खूप असा भारी होणार आहे, कारण की तुम्हाला सांगू इच्छितो की आता प्रयत्नानंतर आमच्या कॉलेजने आम्हाला स्पोर्ट्स इव्हेंटसाठी परमिशन दिलेली आहे। आजचा व्लॉग हा त्या रिलेटेड असणार आहे की कशाप्रकारे आम्ही स्पोर्ट्सचं इनॉग्रेशन वगैरे करतो। तर स्पोर्ट्सची परमिशन दिली तर दिली आहे, बट अजून एक असा प्रॉब्लेम झालेला आहे की आमच्या कॉलेजमध्ये बॅकग्राऊंडमध्ये 3 ते 4 ॲक्टिव्हिटीज चालू आहेत। म्हणजे फर्स्ट जर इनॉग्रेशनला पण बोलवलेलं आहे, सेकंड एक कॅब जमण्याची ट्रेनिंग चालू आहे त्याला पण बोलवलेलं आहे, आणि थर्ड म्हणजे डिपार्टमेंटचं एक प्रोजेक्ट रिव्ह्यूचं प्रेझेंटेशन चालू आहे त्याला पण बोलवलं पार्टिसिपेट करायचं, की जेणेकरून आम्ही निम्मे ग्राउंडवर पण नाहीत, प्रोजेक्टला पण नाहीत आणि ट्रेनिंगला पण नाहीत। तर ठीक आहे, बघू आजचा व्लॉग कशाप्रकारे होतो आहे। तर तुम्हाला मी पुढे दाखवतोच की कशाप्रकारे सर्व गोष्टी मॅनेज केल्या जातात, तर कशाप्रकारे मी म्हणजे कोणत्या इव्हेंटचं बलिदान देतो आहे तर ते तुम्हाला पाहायला भेटेल, आणि प्रेझेंटेशन्स वगैरे ते पण देऊ। किती स्ट्रगल आहे लाईफमध्ये की आम्ही SCPM कॉलेजमध्ये आहेत आणि परमिशन तर भेटत नव्हती। परमिशनचं तुम्हाला एक किस्सा सांगतो मी बाबा। तर खूप प्रयत्नानंतर म्हणजे आम्ही 1 महिन्यापासून परमिशन घेत होतो, तर आमचे सचिव जे आहेत तर ते परमिशन देत नव्हते। तर मग खूप साऱ्या मीटिंग्स आणि खूप साऱ्या अटेंडन्स सर्व स्टुडंट्सचं ऑर्गनायझेशन जे बघून त्यांनी काल आम्हाला परमिशन दिली, आणि आज ऑन द स्पॉट सर्व गोष्टींचं ऑर्गनायझेशन केलं आहे। तर यासाठी मी थँक्यू सो मच फॉर ऑर्गनायझेशन कमिटी, त्यांनी प्रयत्नानंतर ही इव्हेंट्स ऑर्गनाईज केले। तर चला तर तुम्हाला मी दाखवतो की कशाप्रकारे आमचं स्पोर्ट्स इनॉग्रेशन होते आणि स्पोर्ट डे कशाप्रकारे होते। हॅलो फ्रेंड्स, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला खूप म्हणजे प्रयत्नानंतर जी आहे परमिशन स्पोर्ट्ससाठी जी भेटली, तर आपण सर्वेशला विचारू। सर्वेश, तुला कसं वाटतंय परमिशन भेटली म्हणून स्पोर्ट्ससाठी? अरे वाटते परमिशन मिळाली होते, काय सगळीकडून ड्राईव्ह पण आहेत आणि कॅब जिम नाही, ट्रेनिंग पण आहे, त्यामुळे नक्की कुठं जायचं काय करायचं वगैरे काय लक्षात येत नाही। सर्वेश, हां आता तुझ्या भावनाला पोहोचू शकतो रे मी, कारण की कॉलेज म्हणलं ना, एक स्पोर्ट म्हणलं तर स्पोर्टच यायला पाहिजे, पण आमचं कॉलेजचा विषय तसा नाही। स्पोर्ट म्हणलं ना त्यांना लेक्चर पण घ्यायचे, त्यांना प्रेझेंटेशन पण घ्यायचे, त्यांना ट्रेनिंग पण घ्यायचे आणि स्पोर्ट पण घ्यायचे, म्हणजे असा विषय, त्याच्यामुळे जरा अवघड विषय आहे। बघू आता कशा गोष्टी मॅनेज होतात काय होतात। तर मी अजूक 2 जणांचं आपण मनोगत घेऊ, तर की कसं वाटतंय काय वाटतंय म्हणून की आपल्याला जी आहे परमिशन जी भेटलेली आहे, तर मी तुम्हाला ग्राउंडवर दाखवतो की काय विषय झाला आहे काय चालले। सूरज, वेलकम टू द व्लॉग। तर सूरज, आपल्याला खूप प्रयत्नानंतर जी आहे ती परमिशन भेटली स्पोर्टसाठी, तर तुला काय वाटतंय? या ठिकाणी आपण स्पोर्ट अरेंज झाल्यामुळे खूप भारी वाटत आहे, खूप मस्त। हा सूरजचा एक क्लासमेट, सूरजचा एक क्लासमेट आहे। तर तुला कसं वाटतं रे परमिशन भेटली? तर तू ऐक ना गेम मध्ये हा नाही असणं गरजेचं आहे। तर परमिशन भेटल्याबरोबर तुला कसं वाटतंय, तुम्हाला दोघाला काय वाटतंय मला सांगा काय? त्याचे डोळे सुजले, त्याला काय कळत नाही। अरे कळत भावा, सगळं क्रिकेटचा किंग आहे मी इथं, माहिती का किंग आहे? आमचे स्पोर्टचे कॉर्डिनेटर सर वर्गी सर, सर लॉक येतोय। गुड मॉर्निंग सर, तर आपल्या स्पोर्ट बॉलसाठी लॉक घेतोय मी। तर तुम्ही थोडं स्टुडंट्सला सांगू इच्छा लागेल की कशा प्रकारे स्पोर्ट्स वगैरे पार पडले पाहिजे, म्हणजे संपली आता प्रतीक्षा, संपली आता प्रतीक्षा, मार्ग
जसं की तुम्ही आता पाहिलं की आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर आहे, त्यांनी त्यांच्या बरोबर सांगितलेलं आहे आमच्या कॉलेजचे स्टाफ सर आहेत कॉलेजमध्ये काही तर पुढील अपडेटसाठी ब्लॉगसाठी की आता आमच्या कॉलेजचे जी स्पोर्ट्सची कमिटी आहे ज्यांनी की अथक प्रयत्नानंतर ह्या स्पोर्ट्ससाठी परमिशन काढली सर्व प्रिन्सिपल सर्स व सर्व ट्रस्टींकडून, तर आपण त्यांचं थोडंसं मनोगत घेऊया की कशा प्रकारे आपण स्पोर्ट्स वगैरे अरेंज केले आणि काय केले। तर ही आमची स्पोर्ट्सची कमिटी आहे, इकडून ऊन येतं जरा, स्पोर्ट्सची कमिटी आहे अभि जगताप, आकाश, ओंकार जाधव, सूरज, स्पोर्ट्सची कमिटी होणार आहे उद्घाटन क्रिकेटच्या ग्राउंडचं। तुम्हाला मी दाखवतो की उद्घाटन कसं प्रकार होणार आहे। सर्व आमचे शिक्षक वृंद उभा आहेत या ठिकाणी, सर्व टीचर्स या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक असं स्वागत करण्यात येत आहे। तर हा आमचं क्रिकेटचं स्पीच, या ठिकाणी एक टीम आणि राईट साईडला एक टीम, लेफ्ट साईडला एक टीम आणि राईट साईडला एक टीम। तर या साईडला तुम्ही बघू शकता ही आहे टी मेकॅनिकल आणि ही आहे एस सी मेकॅनिकल, अशा या दोन टीम। चा कॅप्टन सुदीप पवार हा त्याचा टीमचं इंट्रोडक्शन करून देताना, या ठिकाणी एस सी मेकॅनिकल चं इंट्रोडक्शन होताना। तर अशा प्रकारे आमचं स्पोर्ट्सचं इनॉग्रेशन झालेलं आहे आणि सर्व स्टुडंट ग्राउंडच्या बाहेर। तर फ्रेंड्स, तुम्ही आताच पाहिलं स्पोर्ट्सचं आमचं जे इनॉग्रेशन उद्घाटन होतं ते झालं श्री माननीय श्री सचिव साहेबांच्या हस्ते। तर आता तिकडं स्पोर्ट्स चालू आहे, पण आम्ही चाललेलो आहे कॉलेजमध्ये म्हणजे डिपार्टमेंटला। तर आमचे डिपार्टमेंटचे टीचर्स मी जे आमचं रिव्ह्यू ठेवलेला आहे तो द्यायचा आहे, तर त्यासाठी आम्ही चाललो आहे प्रोजेक्टच्या रिव्ह्यूसाठी। तर तुम्ही बघू शकता की म्हणजे कशा गोष्टी मॅनेज करावं लागतात की पॅरलली दोन गोष्टी तीन गोष्टी चालू आहेत बॅकग्राऊंडला। तर आता प्रोजेक्टचा रिव्ह्यू देऊया, बघूया कसा होतो रिव्ह्यू, परत पुन्हा एकदा आम्ही ग्राउंडवर जाणार आणि मग मॅच जे होत आहे ते मॅच चांगल्या प्रकारे शकता। हे सर्व अख्खं कॉलेज जे आहे तिकडे स्पोर्ट्सच्या ग्राउंडवर मजा करते आणि जे आमचे इनोसंट आय टीचे स्टुडंट्स आहेत त्यांना आज प्रेझेंटेशन द्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथं लायब्ररीत बसून प्रेझेंटेशन देत आहेत। ही आमची क्लासमधली लाजळू बाया हर्षवर्धन। सगळे मुलं ग्राउंडवर आहेत आणि आमचे आय टीचे इनोसंट स्टुडंट इथं काय करतात रे प्रोजेक्ट। तर आज आहे आमच्या डिपार्टमेंटची मॅच। तर
तर आपला अशाच प्रकारे तुम्ही कंटिन्यू करत राहा, कंटिन्यू करा. तर हे बघा कोण येते, टी जे टी आय टी जे 1 2 3. ठिकाणी खूप अशी रोमांचक मॅच अशी आय टी डिपार्टमेंट जिंकली, खूप अशी रोमांचक आणि भोंगेवाले गेलेले असते. तिथं तिथं या हवा हा देखू जहा हाय आपलीच हवा. तिथं तिथं या हवा देखू जहा.